सगळ्यांना नाताळचे वेध लागलेत. नाताळ म्हटला की आठवतो तो संता बाबा. मुंबईत सध्या कडाक्याची थंडी पडली आणि अशा थंडीत रस्त्यावरून एक सांताक्लॉज फिरतोय. बघूया तो नक्की काय करतोय. थंडी पडली की कुठून तरी दूरवरून सांताक्लॉज येतो आणि ज्याला जे हवं ते गिफ्ट देऊन जातो. तसाच हा मुंबईतला जय होलमुखे. रोजीरोटीसाठी अनेकांना मुंबईचा मोठा आधार वाटतो. डोक्यावर हक्काचं छप्पर नसणारे अनेक जण मुंबईत राहतात. ऐन डिसेंबरची थंडगार रात्र कुडकुडत रस्त्यावर काढावी लागते. अशा सगळ्यांना जय उबदार कपडे पुरवतो. जय महाविद्यालयात शिकतो. त्यांना एकदा असंच थंडीत कुडकुडणारे लोक पाहिले आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं म्हणून त्यानं या लोकांना पांघरून पुरवायला सुरुवात केली. जर रस्त्यावर राहणाऱ्या कुणाला अशा उबदार कपड्यांची गरज असलेल्या व्यक्ती दिसल्या तर ते जयला फोन करतात. मग जय संबंधितांपर्यंत गरम कपडे पुरवतो. मी माझ्या चाळीमध्ये जे लोक राहतात ना त्यांच्या पर्सनली घरी जातो. मी घरी जातून त्यांना सांगतो की ना ताई काही जुने कपडे असतील तर तुमची काढून ठेवा, मला गरीबांना द्यायचे आहेत, माझी खूप इच्छा आहे. तर ना काही लोक देतात जुने कपडे वगैरे देतात. मग ना आता बुधवारी माहीम चर्च आहे ना, माहीम चर्च आहे तर बुधवारी ना हे भेटतं म्हणजे ना तिकडे ना कमी स्वस्तात कमी भेटतात. म्हणजे ना फर्स्ट टाईम यूज अँड थ्रो केलेली लोकांनी ना तिकडे देतात. ते लोक विकतात 50-50, 60-60 रुपयाला. ते मी जाऊन विकत घेतो. मुळात जयची आर्थिक परिस्थिती बेताचीच. अगदी 10x8 खोलीत तो राहतो पण तरीही दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं असं त्याला मनोमन वाटतं. गरिबांसाठी उबदार कपडे विकत घेण्याएवढी जयचीही परिस्थिती नाही. कुणाकडे असे उबदार कपडे किंवा पांघरूण असतील तर ते आणून द्यावेत असं आवाहनही तो करतो. ज्याला गरिबांना उबदार कपडे देण्याची इच्छा आहे त्यानं जयच्या 7039221290 या क्रमांकावर फोन करावा आणि त्याला कपडे नेऊन द्यावेत असं आवाहन त्यानं केलंय. त्याचबरोबर या कामात जय त्यांच्या मित्रमैत्रिणींचीही मदत घेतो. त्यांना 7 दिवसापूर्वी पोस्ट टाकली. 7 दिवसापासून ते आतापर्यंत 750 कॉल आले मला. 750 कॉल आल्याच्या नंतरही 70% कॉल याच्यासाठी आले की ना ही बातमी खरी आहे का, तुम्ही असं लोकांना देता का. मी बोललो हो खरी आहे, लेडीजचं आलं तर हो ताई खरी आहे बोलतो मी. त्याच्यानंतर ना मग ना 20% ना अशा लोकांचा फोन आला की ना संस्थांचा फोन आला, खूप संस्थांचा बोलली की आम्हाला जॉईन व्हा. लोकांनी पुढे ना आपापल्या विभागामध्ये ना त्यांनी पण हे केलं पाहिजे जेणेकरून ही तरी गरज पूर्ण होईल, त्यांची एक तरी गरज पूर्ण होईल. जय होलमुखे आमच्या इथे स्थानिक आहे. हा गेले 4-5 वर्ष आदिवासी पाड्यामध्ये. त्यानंतर आता त्यांनी 15-20 दिवसामध्ये ठरवलं की मुंबईसारख्या विभागात पण आपण हे सुरू करावं. तर त्याने लोकांच्या घरी जाऊन म्हणजे चाळीतली लोकं आहेत म्हणजे तेही लोकल आहेत, स्थानिक लोक मिडल क्लासवालेच आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी चादरी, कोणी चादरी दिल्यात, कोणी कपडे दिलेत, लहान मुलांचे कपडे आहेत, पुरुषांचे कपडे आहेत, लेडीजचे कपडे आहेत, असे ते सगळे जमा करून तो सर्वांना गोरगरिबांना वाटत आहे. त्याचा व्हॉट्सअपवरती नंबर तो आज दिलेला आहे, तरी तो नंबर बघून सगळ्यांनी त्याला फोन करून एक पाऊल पुढे मदतीचा हात पुढे करण्यात यावा हीच माझी इच्छा आहे. सध्या कडाक्याची थंडी आहे. ज्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर आहे ते भाग्यवानच आहेत. पण अनेक जण मुंबईच्या रस्त्यांवर असेच कुडकुडत जगतायत. आपणही त्यांच्यासाठी खारीचा वाटा उचलू शकतो. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.